डीसीएम सोसायटी पुणेची महात्मा ज्योतिबा फुले मुलींची प्रशाला व मिस क्लार्क इंग्लिश प्रिन्सिपल स्कूल नानापेठ अहिल्याश्रम येथे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यनगरीचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर डी टी राजपूत, संस्थेचे जनरल सेक्रेटरी एम डी शेवाळे, खजिनदार विशाल भाऊ शेवाळे, महेंद्र कांबळे, मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले, प्रिया राजपूत, आशा शेवाळे, काजल शेवाळे, व्ही जी साळवे, ज्योती कळंबे, नेहा रसाळ, रक्सार शेख तसेच शिक्षक शिक्षिका पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिकेच्या विभागामध्ये डिप्रेस क्लास मिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी शिंदे यांनी चालू केलेली संस्था ही भारतामधील विशेष करून पुण्यामधील तळागळातील गोरगरीब मागासवर्गीय अस्पृश्य मुलांकरता या ठिकाणी शिक्षणाचं संकुल हे त्यांनी चालू केलं. या प्रांगणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंनी 1948 पहिली अस्पृश्यांची शाळा 1848 पहिली अस्पृश्यांची शाळा चालू केली. पुण्यामध्ये 1 जानेवारी 1850 पहिली मुलींची शाळा चालू केली. तोच धागा पकडून आणि तोच वारसा पकडून या ठिकाणी डिप्रेस क्लास मिशनच्या माध्यमातून आज शेवाळे सर, एम डी शेवाळे सर हे सातत्याने गेले अनेक वर्ष या ठिकाणी डिप्रेस क्लास मिशनचं संपूर्ण कार्यभार हे सांभाळत आहेत. या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंची मुलींची या ठिकाणी माध्यमिक शाळा आहे. या शाळेमध्ये अनेक महिला विद्यार्थिनी ह्या शिक्षण घेत आहे. आजपर्यंत अनेक महिला विद्यार्थिनींनी आपलं गुणकौशल्य संपूर्ण भारतामधील समाजव्यवस्थेमध्ये परिवर्तनाकरता आणि ह्या देशाच्या उन्नतीकरता वेगवेगळ्या पदावरती आज त्या आरूढ आहेत. अनेक जण या ठिकाणी शिक्षण घेऊन शिक्षक झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत, वकील झालेले आहेत आणि हा वारसा पुढे कायम चालू ठेवण्यामध्ये आज डिप्रेस क्लास मिशन हे कार्य करत आहे. याच वास्तूमध्ये जसं शिक्षणाच्या पद्धती बदलत आहे त्याचप्रकारे पूर्वी मराठीची शाळा होती, नंतर सेमी इंग्लिशची शाळा झाली, आज या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची क्लार्कची शाळा देखील या ठिकाणी चालू आहे आणि भवितव्यामध्ये या ठिकाणी ई लर्निंगच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी शिक्षण देण्याचं कार्य डिप्रेस क्लास मिशनच्या वतीने होणार आहे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. पुणे महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही या संस्थेला सर्वतोपरी मदत करण्यामध्ये कटिबद्ध आहोत. बाबासाहेबांनी चालू केलेला जे काही संस्था आहे त्यामधली ही एक संस्था ही चिरकाळ टिकत राहो आणि त्याचं कार्य द्विगुणित होत जावो. नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे या ठिकाणी शिक्षण देण्याची प्रणाली ही विकसित करण्यात यावं ही या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो. महानगरपालिकेच्या वतीने जे जे सहकार्य या ठिकाणी लाभणार आहे ते सर्व सहकार्य देण्याकरता मी या ठिकाणी कटिबद्ध आहे हे या ठिकाणी मी आश्वासित करतो. आजच्या ह्या स्नेह मेळाव्यानिमित्त अनेक विद्यार्थिनींनी आपले गुण या ठिकाणी दाखवलेले आहेत. कोणी संगीतामध्ये असेल, कोणी नृत्यामध्ये असेल, कोणी आर्ट्समध्ये किंवा अनेक विविध खेळांमध्ये देखील या ठिकाणी ज्यांना ज्यांना आपलं गुण दाखवण्याची संधी होती त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे. अनेक विद्यार्थिनींना या ठिकाणी आज त्या माध्यमातून पारितोषिक देखील देण्यात आलेली आहे. हे पारितोषिक देत असताना खरोखर एक वेगळा आनंद या ठिकाणी होत होता की बाबासाहेब आणि महर्षी शिंदेंचं कार्य आज खऱ्या अर्थाने नावारूपाला आलेलं आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मी या संस्थेचे सरचिटणीस एम डी शेवाळे सर, आमचे मार्गदर्शक, आमच्या रिपब्लिकन पक्षाचे माजी शहराध्यक्ष महेंद्रजी कांबळे, या संस्थेच्या मुख्याध्यापिका शिल्पा भोसले मॅडम, त्यांच्याबरोबरच्या भोसलेकर मॅडम आणि त्यांचे सर्व शिक्षक वर्ग यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. एक अतिशय चांगला उपक्रम या शाळेच्या माध्यमातून सर्व समाजव्यवस्थेमध्ये जात आहे त्यांचं त्रिवार अभिनंदन करून मी या ठिकाणी थांबतो.